नमस्कार, मी रोहिणी. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि त्यात ना आज सकाळी सकाळी माझी बऱ्यापैकी कामं झाली आहेत. म्हणजे आराध्याचा डबा वगैरे झाला आहे, श्रीषाची पण तयारी झाली आहे. फक्त आता तिला ड्रेस वगैरे वेअर करून मग तिला स्कूलमध्ये सोडायचं आहे. तर एका ताईंची ना छान कमेंट आली होती मला की तू केसांना तुझ्या भरपूर जास्त शाईन आहे, केस पातळ जरी असले ना तरी पण छान शाईन करतात वगैरे, मग तू काही मेहंदी वगैरे लावतेस का केसांना? तर हो, मी केसांना मेहंदी लावते पण खूप जास्त प्रमाणात नाही लावत. म्हणजे अगदीच कधीतरी 6 महिन्यातून एकदा मेहंदी वगैरे लावते असं, अशा पद्धतीने. पण मग मी जे तेल वापरते ना, तर त्याने कदाचित केसांना शाईन असू शकते. तर मी एक वेगळ्या प्रकारचं तेल घरी बनवत असते आणि ते मी केसांना लावत असते. तर मी त्याची फुल जे काही आहे ना रेमेडी, जे काही मी तेल बनवते, तर ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याने काय होतं, केस तर गळायचे माझे थांबलेले आहेत आणि प्लस तुमच्या केसांना छान शाईन येते, एक वेगळ्या प्रकारची चमक असते आणि खूप जास्त दाट तुम्हाला मेहंदी वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही. तर अशा पद्धतीचं मी तेल केलेलं आहे आणि तुमच्या केसांची वाढसुद्धा बऱ्यापैकी होते. कारण माझे केस ना मी 6-7 महिन्यांपूर्वी कट केलेले होते, तर आता पहिल्या स्टेपला माझे केस आलेले आहेत परत. तर अशा पद्धतीची जी काही घरगुती रेमेडी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच. तर आता मी माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी, छान डब्बा वगैरे बनवून झालं आणि फक्त आता माझ्यासाठी भाजी बनवायची राहिली आणि मिस्टरांचा उपवास आहे 9 दिवसांचा. तर रोज मी त्यांना आता वेगळं काय बनवता येईल ना त्याचाही विचार करत असते. तर आज मी छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. बऱ्याच ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ना, म्हणजे मलाही सुरुवातीला जमत नव्हतं पण आता हळूहळू जमायला लागले, म्हणून मग मी एक एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता मी देवपूजा करून घेते आहे सकाळची आणि आज हिरवा रंग होता तर आज कुठे बाहेर जायचं नव्हतं, म्हणजे खूप जास्त लांब वगैरे, त्याच्यामुळे मी घरीच टॉप घातलेला आहे. आणि हा जो टॉप आहे ना, तर तो मी साडीचा शिवलेला आहे आणि छान होती साडी, पिस्ता कलरची, थोडासा हिरवट टाईप पिस्ता रंग होता आणि गुलाबी कलरचे काठ होते त्याचे. पण साडी ना थोडीशी कमी होती लांबीला, त्याच्यामुळे मिरा अजिबात पडत नव्हत्या त्याच्या, म्हणून मग मी ती त्याचा टॉप शिवला. आणि बरेच दिवस झाले, म्हणजे मी श्रीषाच्या वेळी प्रेग्नन्सीमध्ये हा शिवला होता जेव्हा तब्येत माझी थोडी चांगली झाली होती आणि त्याच्यामुळे थोडासा आता सैल वाटतो आहे. पण बऱ्यापैकी मला ना सैल कपडेच आवडतात घालायला, कारण खूप जास्त घट्ट असतील ना तर गुदमरल्यासारखं होतं, म्हणून मग मी माझे नेहमीचे ड्रेससुद्धा सैलच असतात. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे, अजून ना माझी श्रीषाचा थोडासा होमवर्क पण करून घ्यायचा आहे आणि बाकीचा पसारा पण पडलेला आवरायचा आहे. त्याच्या आधी ना मी झाडांना पाणी घातलं, तुळशीला पाणी घालायला आले तर लागलीच झाडांनाही पाणी घालून घेतलं. तर ही तुळस ना मी परत नवीन लावली आहे. आधीमध्ये मी 2-3 दिवस गावाला गेले होते ना आईकडे, तर माझी तुळस जळून गेली होती, यांनी तुळशीला पाणीच घातलेलं नव्हतं. आणि ज्या काही नवीन फांद्या वगैरे लावलेल्या आहेत ना, त्या छान रोपला आहेत अगदी मस्त. आणि आपली कोरपड लावली आहे, तिलाही छान म्हणजे हिरवी गार आहे अजून आणि फुटते नवीन कोंब त्याला आलेले आहेत. प्लस आपलं जे गोकर्णीचं आहे वेल, तेही छान फुटलेले आहेत. आता सगळी झाडं छान हळूहळू ग्रो करतील आणि लक्षही आहे माझं सगळ्या झाडांकडे, त्याच्यामुळे आता जळणार नाही त्याची शक्यता घेते मी, काळजी घेते. आणि समोरच ना एक अशोकाचं झाड आहे, त्याने इतकं छान ग्रीनरी दिसते ना गॅलरीमधून, अतिशय सुंदर. त्यानंतर ना माझी गवारची भाजी मी करायला घेतली, इकडे दूध तापवायला ठेवलं आणि आराध्याला ना सकाळी मी पराठा दिला होता, कांद्याचा पराठा प्लस सॉस दिलेलं होतं डब्याला, त्याच्यामुळे तो आता आल्यानंतर तो पण जेवण करणार आहे. त्याच्यामुळे मस्त गवारची भाजी केली आणि सकाळची चपात्या केलेल्या होत्या मी. तर त्यानंतर ना लागलीच मला चहा बनवून घेतला, कारण की सकाळच्या घाईत ना एवढं घाई असते ना, सकाळी माझा एकदा चहा होतो पण माझ्या ना अजिबात असं चहा पिल्यासारखंच वाटत नाही. म्हणजे मग मी निवांत सगळी कामं आवरत येतात ना माझी, त्यानंतर मग मी 1/2 कप चहा करून पिते, तेव्हा मला थोडीशी कामं बाकीची करायला ना तरतरी येते. आणि ह्या गोष्टी कोणकोण करतं मला खरंच कमेंट करून सांगा. आणि जो काही मी जे बनवलेलं आहे ना तो खुराक, जे बडीसोप घेतली त्यामध्ये ओवा, तीळ आणि जवस, तर अशा पद्धतीचा, तर तो मला कमेंट करून विचारलं होतं की त्याचं साहित्य काय काय आहे घेतेस तू. तर त्याचं साहित्य ना मी प्रमाणबद्ध घेतलेलं आहे, जसं की 1 वाटी जर बडीसोप असेल तर तुम्हाला 1/2 वाटी बाकीचं घ्यायचं आहे, म्हणजे जवस आणि
तीळ आणि ओवा हे तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता, किंवा मग जवस आणि बडीसूपचं प्रमाण सारखं घ्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टी प्रमाणबद्ध घ्यायच्या अर्धी अर्धी वाटी. तर अशा पद्धतीने त्यानंतर घेतलंय. ना थोडंसं बाहेर गेले आणि यांच्यासाठी थोडंसं वेफर्स वगैरे पण घेऊन आले आणि माझंही काम होतं थोडंसं बाहेर, तर तेही करून आले. त्यानंतर ना मी घेतल्या भाकरीच्या भाकरी तयार करायला. तर भाकरीची भाकर जेव्हा मी करते ना तर तेव्हा मी नेहमी गरम पाणी वापरते, कारण बऱ्याचदा ना असं म्हणणं असतं की भाकरीची भाकरीच येत नाही वगैरे. तर भाकरीचं पीठ जेव्हा दळून आणतो ना आपण, तर 1 किलो भगर आणि 1/2 किलो साबुदाणा असं प्रमाण ठेवायचं दळून आणताना पीठ, म्हणजे त्याची भाकर छान येते. आणि डायरेक्टली जर आपण पाण्यामध्ये भाकर करायला घेतली ना तर ती अजिबात वळणी येत नाही, म्हणजे थापायला गेलं की ती चिरा पडतात, त्याला अक्षरशः अर्ध्या अर्ध्या भाकरीपर्यंत चिरा पडतात. पण जर तुम्ही अशा पद्धतीने गरम पाणी करून ते पाणी जर त्या पिठामध्ये घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि छानपैकी वरून गार पाण्याचा थंड पाण्याचा शिक्का मारून जर पीठ मळून घेतलं ना तर छान अशी भाकरी येते. आणि ही ना पद्धत खरं माझ्या आजीची आहे, की जेव्हा कधी ती तर कधी आधी साबुदाणा पण मिक्स करायची नाही. आता तरी मी भाकरी वळणी येण्यासाठी त्यामध्ये थोडासा साबुदाणा मिक्स करते, पण गावाकडे जेव्हा मी होते ना तोपर्यंत आजी जेव्हा जात्यावरती भगर वगैरे दळायची, जातं धुवून वगैरे, तर त्याच्यामध्ये कधीच साबुदाणा घेतला नव्हता तिने. ती नेहमी फक्त भगरच बारीक करायची. पण मग फक्त भाकरीच्या जर घ्यायला गेल्या ना तर भाकरी करायला खूप जड जातं, कारण की त्याला अजिबात चिकनाई नसते त्या पिठाला. त्याच्यामुळे जर गरम पाणी आपण वापरलं ना भाकरी करताना तर छान अशी चिकनाई निर्माण होते त्याच्यामध्ये, प्लस आपण साबुदाणाही थोडासा घातलेला असतो त्याच्यामध्ये, तर चिकनाई येते आणि छान अशी भाकरी वळणी येते. चिरा पडत नाहीत खूप जास्त, एक अर्धी नॉर्मल चीर पडू शकते भाकरीला, पण असं खूप अर्धवट भाकरी मोडल्या आहेत, उचलताना मोडल्या आहेत असं अजिबात होत नाही. तर हीच पद्धत मी वापरते, गरम पाणी करून घ्यायचं भाकरी करताना जेव्हा कधी भाकरी भाकरीची चिरते तेव्हा, आणि छान अशी भाकरी होते. तर आजचा मेनू ना मस्त गावरान आहे, दुसरा दिवस आहे मिसऱ्यांच्या उपवासाचा. काल तर मी खिचडीच केलेली होती, पण मग म्हटलं रोज रोज खिचडी नको, म्हणून मग मी भाकरीचं पीठसुद्धा दळून आणलेलं होतं. आणि 9 दिवसांचा उपवास करायचा म्हणजे ना खरंच सगळे जे कोणी करत असेल ना तर त्यांना खरंच मानावं लागेल, कारण की जरी आपण खिचडी खात असू किंवा भाकरीची भाकरी खात असू ना तरी ती एवढी दमदार नसते की जसं आपण बाजरीची भाकरी चपाती वगैरे खातो, मग ते पोट भरल्यानंतर आपल्याला दिवसभर भूक लागत नाही, असं भाकरीचं नसतं. भाकरीचं ही अगदीच खाल्ल्यानंतर लगेच 1-1.5 तासाने तुम्हाला भूक लागते, कारण ती एवढी दमदार नसते की ती तुम्ही पोटभरून खाल्लं तरी तुम्हाला दिवसभर तुम्ही त्याच्यावरती राहू शकाल अशा पद्धतीचं. तरीसुद्धा 9 दिवस उपवास धरणाऱ्यांसाठी खरंच मी मिसळांनासुद्धा मानते माझ्या, की ते दोनच टाईम म्हणजे एक टाईम फुल करतात फराळाचा आणि एक टाईम नॉर्मल काहीतरी लाईट घेतात, एखादं फळ खातील किंवा मग दूध वगैरे पितील अशा पद्धतीचं. तर इथे बघू शकता भाकरी कशी झाली आहे आणि अशा पद्धतीच्या भाकरी होतात जर आपण व्यवस्थित प्रमाण घेतलं भाकरीचं आणि साबुदाण्याचं, प्लस ती करण्याची एक योग्य पद्धत जर वापरली तर अतिशय अगदी जशा आपण ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या भाकरी करतो अगदी तशीच भाकर ही भाकरीची सुद्धा होते, तर अतिशय टम्म फुगते. तर आजच्या जेवणामध्ये मिस्टरांच्या म्हणजे फराळामध्ये भाकरीची भाकरी आहे, मस्त असा ठेचा बनवणार आहे मी मिरचीचा, प्लस दही आहे आणि तोंडी लावायला वेफर्स वगैरे ठेवणार आहे. तर असा मस्त गावरान बेत आज उपवासाचा आहे त्यांचा, तर त्यांना तर आवडतं असं, म्हणजे चटणी तर त्यांची फेवरेटच आहे आणि दही आणि भाकरी आपण गावाकडचे असल्यामुळे आम्हाला ते आवडतं म्हणजे. तर आजचा हा हे जर डिश तुम्हाला आवडली असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा तसं. तर तूप घातलं आहे मी चटणीमध्ये, आपण तेल वगैरे नाही वापरू शकत म्हणून, दही घेतलं आहे, भाकरी आणि वेफर्स ठेवलेले आहेत. मीकडे ना छान तिच्या घरी घट बसतात, तर तिने बोलवलं होतं दर्शनासाठी, म्हणून मग मी तिकडे जाणार होते आता. तर मुलगीला घेऊन जाते आणि छान असं आवरून आता दोघीजणी निघूयात आम्ही. तर त्याच्या आधी ना यांना चहा वगैरे करून पण द्यायचा आहे, कारण यांना पण क्लासला जायचं आहे आणि आराध्य आलेला आहे शाळेतून, तर त्यालाही थोडंसं दुपारी नाश्ता वगैरे दिला आल्यानंतर. आणि मस्त आता दोघीजणी आवरून मस्तपैकी घटांचं दर्शन घेऊन येतो. तर आवरताना ना सकाळी मी बांगड्या घातल्या होत्या, पण कडे घातले होते आणि कडे ना खूपच असे टोचत होते हाताला आणि मला सवय पण नाही अशा कडे वगैरे घालायची, म्हणून मग मी पुन्हा आपल्या बांगड्या घालून घेतल्या आणि आता निघतो.
चला, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.